विद्यार्थी मित्रांनो, सूटवरील हे वेगळ्या प्रकारचं उदाहरण पहा. एक दुकानदार वस्तूवर 12% सूट देतो, तरीही त्यास 20% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 2400 रुपये असेल, तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल. यासारख्या उदाहरणामध्ये जर सूट देऊनही दुकानदाराला नफा होत असेल, तर या प्रकारच्या उदाहरणासाठी सूत्र आहे खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले 100 वजा शेकडा सूट भागिले 100 अधिक शेकडा नफा. या ठिकाणी छापील किंमत जी आहे ती 2400 गुणिले, या ठिकाणी शेकडा सूट आहे 12, 100 वजा 12 भागिले शेकडा नफा आहे 20, म्हणजे 100 अधिक 20. त्यानंतर छापील किंमत 2400 गुणिले 100 वजा 12 88 भागिले 100 अधिक 20 120. त्यानंतर 2400 मधला 10 120 मधल्या 10 बरोबर कॅन्सल होईल. त्यानंतर 240 12 भाग द्यायचा. 12 1 12, 12 2 24, 12 0 0. त्यानंतर 20 आणि 88 गुणाकार 0 1 देऊन घ्यायचा. त्यानंतर 88 गुणिले 2 हा गुणाकार 82 16, हातच्या आले 1, परत 82 16 आणि हातचा 1 17. 1760 रुपये हे उत्तर मिळालं. म्हणजेच दुकानदाराने ती वस्तू 1760 रुपयाला खरेदी केली असे. विद्यार्थी मित्रांनो, सूटवरील हे एक उदाहरण अभ्यासा. दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 40% वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहकास 25% सूट देतो, तर दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते ते काढा. या उदाहरणामध्ये किमतीतील शेकडा वाढ व नफा वस्तूच्या ठरवलेल्या किमतीवर अवलंबून आहे. म्हणून या उदाहरणात ठरवलेली किंमत 100 रुपये मानून घेऊ. असं केल्याने हे उदाहरण सोडवणं सोपं होणार आहे. म्हणून सुरुवातीला ठरवलेली किंमत बरोबर 100 रुपये. आता 40% वाढवून छापील किंमत बरोबर 100 अधिक 40 बरोबर 140 रुपये. त्यानंतर छापील किमतीवर 25% सूट देतो, म्हणजेच बरोबर 140 गुणिले 25 भागिले 100. या ठिकाणी भाग देताना 25 1 25 25 4 100, नंतर 140 आणि 4 यांचा भागाकार करू. 4 ने 140 भाग देताना 4 1 4 आणि 4 3 12, 14 12 गेले 2, पुढचा 0 20, 4 5 20, म्हणजे आपल्याला या ठिकाणी सूट मिळाली 35 रुपये. आता छापील किंमत 140 आहे आणि सूट जर 35 रुपये दिली, तर विक्री किंमत होणार आहे 105 रुपये. म्हणजेच दुकानदाराने ठरवलेली किंमत 100 रुपये जर असेल, तर याप्रमाणे 40% किंमत वाढवून आणि 25% सूट देऊन विक्री किंमत होते 105 रुपये. याचाच अर्थ 5% अधिकची किंमत त्या दुकानदाराला या ठिकाणी मिळणार आहे.